खंडीरावा देवा तुमची बानुरुसाली, चंदनाच्या झाडाखाली जाऊन बसली. खंडीरावा देवा तुमची बानुरुसाली, चंदनाखाली जाऊन बसली. कांदे लावणी चालू करता आहेत, पण आता कांद्याला भाव आहे का नाही ते काही माहित नाही आम्हाला. कांद्याला भाव मिळेल तर आम्हाला बी रोज मिळेल. तर याच्या पुढे काय होतं काय नाही ते काय आम्हाला सांगता येत नाही. शेतकरीला पिकेल तेव्हाच आम्हाला मजुरी भेटेल. आणि सर्व तेल वगैरे सर्व भाव सर्व जास्त झालेले आहे म्हणून 150 रुपयामध्ये काहीच आम्हाला परवडत नाही. सर्व कमी भाव पाहिजे बाबा आम्हाला. सर्व अन्न धान्य वगैरे सर्व मजुरी वाढवायला पाहिजे. 150 रुपयामध्ये आम्हाला काहीच परवडत नाही. भरून मांगली चंदनाच्या बसली, भरून मांगली. पाऊस काय पाहिजे तेवढं झालं नाही आपल्याकडे, म्हणून ते पण सगळं वाया गेलंय. कापूस शेंग वगैरे जे काय होतं ते पूर्णच गेलेलं आहे बा. आता जेवढं पाणी आहे तेवढं पाणीमध्ये मी आता एक कांदे लागवड करतोय. आता हे पण आलं तर ठीकच ठीक नाही, मग आता काय करावं तेच आम्हाला हे उमजत नाही. पण सरकारने सुद्धा आता लक्ष द्यावं आमच्याकडे की आम्हाला याच्यात तरी थोडंफार काय तर राहायला पाहिजे बा. बस हीच एवढीच माझी विनंती. खंडीरावा देवा तुमची बानुरुसाली, चंदनाच्या झाडाखाली जाऊन बसली.